नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत खमंग बटाटा. ऐनवेळी घरी पाहुणे आले की गृहिणींच्या मदतीला धावून येतो तो बटाटा. बटाट्याची कोणती ही रेसिपी स्वादिष्ट होते, टेस्टी होते आणि झटपट होते. आणि शिवाय बटाटा सगळ्यांना आवडतो, म्हणून ऐनवेळी पाहुणे आले की गृहिणी बटाट्यालाच प्रेफरन्स देतात. आज आपण अशीच एक टेस्टी डिश करणार आहोत, ती म्हणजे खमंग बटाटा. सुरुवात करूया. खमंग बटाटा करण्यासाठी मी हे दोन मोठे बटाटे सोलून त्याच्या मध्यम फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या पाण्यात ठेवलेल्या आहेत. मीठ घेतले फोडणीसाठी, राई, जिरं, हिंग, हळद, धणा पावडर, तेल, ही आलं लसूणची पेस्ट आहे ती एक चमचा वापरणार आहे, आणि हे लाल तिखट. सुरुवात करूया खमंग बटाटा. खमंग बटाटा करण्यासाठी मी हे पॅन ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. जरा पॅन तापलं की आपण गॅस स्लो करणार आहोत. पॅन आता आपलं तापलेलं आहे, तेल घालूया, थोडं साधारण 3-4 चमचे टाकूया. हिंग 1/2 चमचा टाकते आणि गॅस जरा स्लो करूया आपण. हिंग छान फुलू दे. राई घालूया, जिरं घालूया, थोडंसं आलं लसूणची पेस्ट आहे ती घालूया. ही रेसिपी अगदी झटपट होते. अर्धा चमचा साधारण मी हळद घालते आहे. आता आपण ज्या बटाट्याची फोडी करून घेतलेल्या त्यात घालूया. बटाटा काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये घालून ठेवला होता फोडी. बटाट्याला चांगला परतून घेऊया आणि त्याला चांगली फोडणी लागली पाहिजे सगळी. आता आपण काय करूया, या स्टेजला आपण मीठ घालूया, परतून घेऊया छान. आणि गॅस अगदी मंद ठेवून आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, अगदी थोडं, साधारण 2 चमचे वगैरे एवढंच. आणि आता आपण झाकण देऊन बटाटे शिजवायला ठेवूया. एक 5 मिनटं आपण मंद गॅसवरती झाकून बटाटे शिजवून घेऊया. बटाटे शिजायला ठेवून 3-4 मिनटं झालेली आहे, झाकण काढून पाहूया. अधूनमधून थोडं परतायला लागेल, नाहीतर मग ते खाली जर बटाटे लागले तर ते करपतील, म्हणून अधूनमधून परतायचे. तर आता आपण झाकण काढून बघितलं तर बटाटे आपले शिजले आहेत का आपण जरा बघूया. एवढे जास्त शिजलेले नाही आहेत पण शिजायला आलेले आहेत. अजून एक 2-3 मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया, तोपर्यंत बटाटे आपले छान शिजून येतील. गॅस आपला स्लो आहे, एकदम स्लो आहे. 3-4 मिनटे झालेली आहेत, बटाटा शिजला आहे का आता आपण बघूया. बटाटा आपला छान शिजलेला आहे, 2 तुकडे झाले आहेत बटाट्याचे. आता आपण धणा पावडर टाकूया 1/2 चमचा, आणि 1 चमचा साधारण लाल तिखट घालूया. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरी हरकत नाही. आणि हा बटाटा आपण छान परतून घेऊया, म्हणजे त्याला धणा पावडर आणि लाल तिखट सगळं छान लागेल. आणि आता फक्त 2 मिनटं आपण झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. आपला बटाटा ऑलरेडी शिजलेलाच आहे, फक्त मसाला आतमध्ये मुरण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहोत, 2 मिनटं शिजवून घेणार आहोत. मसाला घालून 2 मिनटं झालेली आहेत, झाकण काढूया. खमंग बटाटा तयार आहे आपला, छान शिजला आहे, रंग वगैरे पण सुंदर आलेला आहे. आता मी गॅस घालवते आणि आपण 2 मिनिटांनी सर्व करूया. आपला खमंग आणि चटपटीत बटाटा तयार आहे. आता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत, मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी, तोपर्यंत नमस्कार.